महापालिका प्रशासनाच्या वतीनं सातारा इथल्या श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेजकडून 38 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी आयुक्त पदाची सूत्र हाती घेतल्यापासून शहरातील अनेक वर्षांपासून थकीत मालमत्ता धारक आणि नागरिकांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष मनपाचा कर बुडवणाऱ्यांवर मालमत्ता सील करणं आणि दंडात्मक कारवाई करणं अशी धडक मोहीम सध्या सुरू आहे. यामध्ये अनेक शासकीय इमारती कार्यालयांना सुद्धा याचा दणका बसलेला आहे. आज वॉर्ड एफ कार्यालयांच्या वतीनं सातारा परिसरातील श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेजकडे असलेली 38,50,314 रुपयाचा थकीत मालमत्ता कर वसूल करण्यात आलाय. यावेळी मनपा कर निर्मूलन अधिकारी वसंत निकम महावीर पाटणी यांची उपस्थिती होती. मालमत्ता कराप्रमाणे लवकरच शहरभरात पाणीपट्टी आणि अनधिकृत नळधारकांच्या विरोधात जोरदार मोहीम काढली जाणार असल्याची माहिती मनपा पाणी पुरवठा विभागामार्फत प्राप्त झाली आहे.